बातमी येते आणि ती आहे नगर मधली गुहा गावात तणाव निर्माण झाल्याची बातमी आहे. नेमकी बातमी काय समजून घेऊयात. पुजारी आणि भक्तांना इथे मारहाण करण्यात आली आहे अशी बातमी सध्या कळते. कानिफनाथ मंदिराचा हा सगळा वाद आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या गुहा गावात, त्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत. हरीश, नेमकं काय घडलंय गुहा गावात? रेणुका, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील गुहा हे गाव आहे जिथे सर्वांचं आराध्य दैवत कानिफनाथ मंदिर अनेक वर्षांपासून तिथे हिंदू बांधव जे आहेत ते दर गुरुवारी पूजा अर्चा करत असतात. त्याचबरोबर ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी देखील तिथे भजन पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. आणि आज जेव्हा भजनी मंडळी आणि पुजारी आणि ते सगळे तिथे गेले होते आणि त्या भजनाला सुरुवात करायची होती, त्यावेळी मात्र तिथे एका जमावाने हे सगळं करण्यास तिथे मनाई केली आणि कुठेतरी त्यांना मारहाण करत तिथून काढण्यात आलं. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती आहे. आपण जर या मंदिराची पार्श्वभूमी बघितली तर अनेक वर्षांपासून हिंदू बांधव तिथे पूजा करत आहेत, तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांनी ही दरगा असल्याचा दावा केलेला आहे. याचा जो दावा आहे तो कोर्टामध्ये सुरू देखील आहे, त्यामुळे तो वाद जो आहे तो अजून मिटलेला नाहीये. हिंदू बांधव देखील पूजा करत आहेत आणि मुस्लिम बांधव देखील पूजा करत आहेत. मात्र आज जी मारहाण झाली आहे यामुळं हिंदू बांधवांमध्ये मोठा रोष आहे आणि पोलीस देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मारहाण करणाऱ्यावरती गुन्हे दाखल करावे आणि मंदिरा शेजारी असणारी जी अनधिकृत मस्जिद आहे ही देखील सील करावी अशी मागणी करत आता तिथे जे गावकरी आहेत ते संतप्त झालेले आहेत. त्यामुळे आता पोलीस काय निर्णय घेतात, जिल्हा प्रशासन याकडे कसं बघतंय आणि काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रेणुका, धन्यवाद हरीश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वाद या प्रकरणाचा न्यायालयात सुरू आहे आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आणि मंदिरा शेजारी असलेली अनधिकृत मस्जिद सील करण्याची मागणी देखील इथे होते. बघूयात नेमकं काय काय घडतंय. येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील याविषयीचे अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आणि आता बघूयात राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवातीला बातमी आहे अजित पवारांसंदर्भातली. त्यांची नुकतीच झालेली दिल्ली वारी सध्या गाजते आणि अजित पवार गटानं विकास निधी वाटपामध्ये न्याय मिळत नसल्यामुळे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातील नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती आणि यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सध्या गाजते आहे. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना जास्त निधी मिळतो तर अजित पवार गटातील आमदारांना कमी निधी मिळतो अशी खंत असल्याचीही माहिती आहे. अजित पवार गटाची 21 नोव्हेंबरला देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक होणार आहे, ज्यात अजित पवार सर्व आमदारांशी विकास निधी वाटपावर चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त होतीये. शिंदे गट आणि राष्ट्रवादीतून गेलेले काही नेते भाजपमध्ये जातील असा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर हे नेते पक्ष बदलतील असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. ग्रामीण भागातील जनतेनं महायुतीला स्वीकारलं, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आमच्या दृष्टीनं सोप्या आहेत असं वक्तव्य केलंय मंत्री उदय सामंत यांनी. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार निवडून येतील.